बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून आज विधानसभेत भास्कर जाधव विरुद्ध देवेंद्र फडणवीस असाही सामना रंगला। कर्नाटकचे मुख्यमंत्री वाटेल ते बोलतात, वाटेल तसा ठराव करतात आणि आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मान खाली घालून गप्प बसतात असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला। तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना मान खाली घालायला लावेल एवढी कुणाच्या बापाची हिम्मत नाही असं जोरदार प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं। सीमावासियांसाठी इंच इंच लढू अशी ग्वाही देखील त्यांनी सभागृहात दिली। अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना देशाचे गृहमंत्री माननीय अमित शाह साहेबांनी बोलावून घेतलं, दोघांना बाजूला उभं केलं आणि सांगितलं दोघांनी संयम पाळा, दोघांनी काय बोलू नका। आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मान खाली घालून गप्प आहेत आणि मग कर्नाटकचे मुख्यमंत्री मात्र सकाळ संध्याकाळ वाटेल ते बोलतात। अमृत नोनी डी प्लस औषध घेतोय, तो गुडघे दुखायचे बंद होऊन पूर्णच चालू शकतो, शरीर असं फ्रेश वाटतं, व्यवस्थित पॉवर आल्यासारखं वाटतं। आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस। अध्यक्ष महोदय, वाटेल ते ठराव करतायत, एक इंच सुद्धा जमीन देणार नाही म्हणून सांगतात। आमचे नेते कर्नाटक मध्ये चालले तर त्यांना गाडीमध्ये घेऊन अटक केलं जातं, अडवलं जातं। अध्यक्ष महोदय, हे आपण उघड्या डोळ्यांनी बघायचं का? पहिली गोष्ट, भास्कर राव हे लक्षात ठेवा, या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्याला मान खाली घालायला लावेल कोणाच्या बापाची हिंमत नाही, कोणाच्या बापाची हिंमत नाही। हा विषय महत्वाचाच आहे आणि कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्र आपल्या सीमावर्ती बांधवांना वाऱ्यावर सोडणार नाही। जसं ते म्हणतात तसं आपणही इंच इंच या ठिकाणी लढू